नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंबिका कृषी उद्योगमध्ये प्रशांत मेळावने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपण आपल्या पावट्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे. पावट्याच्या प्लॉटमध्ये आपल्या फुलं, कळी आणि शेंग अवस्था पूर्णपणे दिसते. आत्ता प्लॉटमध्ये आपल्याला शेंगा बघायला भेटत आहेत. अजून याच्यामध्ये दाणे भरायचे बाकी आहेत, पण आत्ता आपल्या प्लॉटमध्ये शेंगसुद्धा लागलेली आहे. आज तारीख आहे 18 ऑगस्ट. आपल्या प्लॉटमध्ये 18 ऑगस्ट 2024 ह्या दिवशी ह्या सगळ्या अवस्था आहेत. सोबत आपल्या प्लॉटमध्ये काही अळीही दिसतात. अळींचाही प्रादुर्भाव झाला आहे आपल्या प्लॉटमध्ये. साधारण हिरवी आणि काळ्या टिपके असलेली अळी आत्ता प्लॉटमध्ये दिसतीये. आज त्यासोबत आपल्याला जे बारीक थ्रिप्स आहे त्या थ्रिप्सचाही प्रादुर्भाव दिसतो आहे. साधारण जर कळी बारकाईने बघितली तर त्याच्यामध्ये हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसेल. प्लॉट ओव्हरऑल कसा वाटतोय जरा बघा. प्लॉटबद्दल काही कमेंट नक्की अपेक्षित आहेत. आज थोडंसं उन्हाचा तडाखा जास्त आहे. या तीव्र उन्हामध्ये आपण प्लॉटला विजिट करण्यासाठी आलो. सध्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी फुल अवस्था जास्त प्रमाणात आहे. बारकाईनं बघितलं तर पूर्ण प्लॉट भरलेला दिसतोय. कळी, फूल आणि शेंग असं सगळं दिसतंय. सोबत प्लॉटमध्ये भुंग्यांचंही आगमन झालंय. आपल्या प्लॉटमध्ये आत्ता तुम्हाला परागीकरणासाठीच्या भुंग्यांची गरज आहे. ते भुंगे मी दाखवतो आहे. आपल्या प्लॉटमध्ये भुंगे आज आलेले आहेत. भुंग्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. दिसतात भुंगे. प्लॉट साधारण 10 ते 15 दिवसामध्ये भरणार अशा अवस्था असणार आहे प्लॉटमध्ये. या प्लॉटची खासियत अशी आहे की त्याची लागवड झाल्यापासून त्याला आजपर्यंत जे आपलं सोड पाणी किंवा ड्रीप असं काहीही दिलेलं नाही. हा फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावरती जगत असलेला प्लॉट आहे. फक्त पावसाचंच पाणी याला भेटलं आहे आत्तापर्यंत. आज जवळजवळ याला 2 महिने पूर्ण झालेत त्याची लागवड झाली आहे. त्याला 2 महिने 2.5 महिने झाले. साधारण 2.5 महिन्यामध्ये प्लॉट आपल्या समोर आहे. प्लॉट कसा वाटतोय नक्की सांगा. प्लॉट एकदा मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो कसा आहे. हा आत्ताच उभवत आहे प्लॉट.